याचे आपण आज आयएमपी क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार आहे, ठीक आहे. माझ्याकडे इथे काही आयएमपी क्वेश्चन्स आहेत आणि काही याच्यामध्ये माझ्याकडे जुनी प्रश्नपत्रिका आहेत, ठीक आहे. तर या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देणार आहे आणि तसेच जे मी तुम्हाला यावरून जे काही आपले आयएमपी क्वेश्चन आहेत ते सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, ठीक आहे, जे उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील असे, ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मी एक विनंती करतो, तुम्हाला जर का ह्या PDF पाहिजे असेल, हे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, तर आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे परीक्षित अभ्यास A to Top, ठीक आहे. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता, ठीक आहे. किंवा तुम्हाला मी इथं IMP क्वेश्चन देणारच आहे. तर बघा, माझ्याकडे जे आहे ते जवळपास 4 प्रश्नपत्रिका आहेत जुन्या, ठीक आहे, त्यावर मी तुम्हाला IMP क्वेश्चन सांगणार आहे, ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर आपला जो पहिला प्रश्न आहे GK 101 मधील, ठीक आहे, पर्यावरण म्हणजे काय, हा प्रश्न एकदम कॉमन आहे जो तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे. हक्क म्हणजे काय, आता हे जवळपास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या दैनंदिन जीवनातील शब्द आहेत, ठीक आहे, आपल्याला माहिती सुद्धा आहे. मानसिक आरोग्याचे मूलभूत घटक कोणते, ठीक आहे, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. संस्कृती आणि नागरिकता याच्यातील तुम्हाला संबंध ओळखायचा आहे, किंवा संस्कृती कशाला म्हणायचं, नागरिकता कशाला म्हणायचं, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो. खूप IMP क्वेश्चन्स आहे हे, तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये यापैकी तुम्हाला 2 प्रश्न पडणारच आहे. नंतर बघा, ग्राहकांच्या समस्यांची कारणे कोणती, ग्राहकांना समस्या कुठल्या कुठल्या येतात, कशामुळे येतात, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणारे विविध फायदे कोणते, ठीक आहे, तर हे देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. कायदे वगैरे, ठीक आहे. संज्ञापन क्रांतीची महत्व स्पष्ट करा, संज्ञापन क्रांती म्हणजे काय, भाषण, संभाषण, ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे आणि हे IMP क्वेश्चन आहे, हे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणारच आहे. नंतर बघा, ई कॉमर्सच्या थोडक्यात परामर्श करा. आता ई कॉमर्स म्हणजे काय, तुम्ही जे काही शॉपिंग करता, फ्लिपकार्ट, अमेझॉन, ठीक आहे, जे ऑनलाईन काही करता शॉपिंग, ते ई कॉमर्स मध्ये येते. नंतर बघा, संगणकाचे काही उपयोग, संगणकाचे फायदे वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ते तुम्हाला लिहायचं आहे. जैव तंत्रज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करा, जैव तंत्रज्ञान कशाला म्हणायचं, हे देखील तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर बघा, चित्रपट वाणीमुळे आपल्या जीवन पद्धतीत कोणकोणते बदल झाले. आता चित्रपटामुळे तसं म्हटलं तर आपलं आयुष्य वाटोळं झालेलं आहे, पण तुम्ही तुमचे फायदे लिहायचे म्हणजे तुम्ही फायदे तर लिहू शकता. आता तोटे जर विचारला नाही, तोटे तर भरपूर सांगितले असते आपण, पण तुम्हाला फायदे लिहायचे, तुम्ही फायदे लिहू शकता, ठीक आहे. नंतर बघूया आपण मित्रांनो, अजून काय येऊ शकतं, पर्यावरण नीतीची 5 सूत्रे कोणती. आता पर्यावरण नीतीची 5 सूत्रे कुठली, पर्यावरण कसं टाळायचं, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. सुखदायी आरोग्यासाठी वर्तणूक कशी करावी, सुखदायी आरोग्य म्हणजे काय, निरोगी आयुष्य कसं जगायचं, ठीक आहे. नंतर आहे रस्त्यावरील अपघाताची 5 कारणे. आता सगळ्यात मोस्ट अपघाताचं कारण म्हणजे मोबाईल, सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या मोबाईलवर पूर्ण वाट लावून टाकली, ठीक आहे, ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. किण्वनाचे औद्योगिक उपयोग कोणते, आता किण्वन कुठला असतं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, किण्वन, ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. बघूया आपण समोर अजून काही सापडतं का. याच्यामध्ये बघा मित्रांनो, अजून याच्यामध्ये आपल्याला धर्म या शब्दाचे 5 अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. धर्माचे, धर्म या शब्दाचे तुम्हाला 5 अर्थ लिहायचे. कुठलाही धर्म घेऊ शकता, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, ठीक आहे, कोणताही धर्म घेऊ शकता तुम्ही आणि त्याचे तुम्हाला 5 जे आहेत ते अर्थ लिहायचे आहेत, ठीक आहे. नंतर आहे पाण्याचे विविध रूपे कोणते. आता पाण्याचे विविध रूपे कुठले, सगळ्यांना माहिती आहे, जल, वायू, स्थायू वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे, बर्फामध्ये वगैरे असतं, ते तुम्हाला लिहायचं आहे, एकदम महत्त्वाचं आहे आणि तुम्ही मनाने आरामात लिहू शकता. नंतर आहे भारतातील पर्यावरण संरक्षण विषयक कार्यक्रमासंबंधी माहिती लिहा. भारतीय पर्यावरण संरक्षण विषयक कार्यक्रमासंबंधी माहिती लिहा, तर तुम्हाला ती माहिती लिहायची आहे. नंतर आहे पाणी शुद्धीकरणाची शास्त्रीय पद्धत विशद करा. आता पाणी शुद्ध करण्याची शास्त्रीय पद्धत कुठली आहे, वॉटर प्युरिफिकेशन, सगळ्यांना माहिती असेल शास्त्रीय पद्धत, ठीक आहे. जुन्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं मडक्यावर मडकी, त्यातमध्ये वाळू, गिट्टी वगैरे भरायचे, त्यातून पाणी शुद्ध करायचे, तर ते याच्यामध्ये आहे, असं तुम्ही लिहू शकता. नंतर आहे प्रदूषण म्हणजे काय, त्याचे तुम्हाला उदाहरण देखील द्यायचं आहे. प्रदूषण म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, त्याचे उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर आहे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, बरंच काही प्रदूषण, ठीक आहे. नंतर आहे विविध व्यसनांचे शरीरावर होणारे परिणाम स्पष्ट करा. आता विविध व्यसनांचे शरीरावर परिणाम कुठले, म्हणजे बघा तंबाखू उरलेले व्यसन करणं चुकीचं आहे, कर्करोग होऊ शकतो, तरी पण लोक व्यसन करतात, तंबाखू खातात, ठीक आहे, म्हणजे हे असे काही नमुने आपल्याला आढळतात, ठीक आहे. नंतर आहे सहकारी चळवळ भक्कम करण्यासाठी 5 उपाययोजना स्पष्ट करा. सहकारी चळवळ नवनिर्मितीसाठी कटाक्षाने टाळण्यात अशा गोष्टी लिहा, ठीक आहे. नवनिर्मितीसाठी कटाक्षाने टाळाव्यात अशा गोष्टी लिहा, कुठल्या कुठल्या गोष्टी टाळू शकता तुम्ही, नको त्या गोष्टीचं प्रोडक्शन, दारू, ठीक आहे, बिडी, सिगरेट, गुटखा, हे तुम्ही हे टाळणं आवश्यक आहे. ग्राहकांशी निगडीत असलेल्या वाहतूक सेवांसंबंधी माहिती द्या. आता ग्राहकांशी निगडीत कुठल्या कुठल्या वाहतूक सेवा आहेत सांगा बरं, ट्रान्सपोर्ट रिलेटेड कुठल्या कुठल्या आहेत, ते तुम्हाला लिहायचं आहे. संज्ञापन प्रक्रियेचे 5 प्रकार थोडक्यात लिहा. आता कम्युनिकेशन, संज्ञापन म्हणजे काय, तर कम्युनिकेशन, मोबाईल वगैरे वगैरे, ठीक आहे, तुम्ही लिहू शकता.
दूरचित्रवाणीचे कुटुंबावर होणारे सकारात्मक परिणाम बघा, इथं अगोदरच आपण बोललो होतो हा प्रश्न उद्या येऊ शकतो. नंतर बघा, नलिका बालक ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो, याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, काही नाही, ठीक आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो दवाखान्यात जायचा, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात, ठीक आहे. नलिका बालक, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे, याबद्दल तुम्ही लिहू शकता. नंतर आहे पडीक जमीन व वाळवंटी जमीन, यामध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे. पडीक जमीन कशाला म्हणायचं, वाळवंटी जमीन कशाला म्हणायचं. आता वाळवंटी जमीन कुठली आली, जर पूर्ण पठार आला कुठला, राजस्थानचा. पडीक जमीन म्हणजे कुठली, आपल्या शेतातली, जे आपण पेरत नाही ती पडीक जमीन. म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे. नंतर आहे सुखदायी आरोग्य, आपण याच्यावर अगोदरच बोललेलो आहे. सकारात्मक मानसिक आरोग्य आपण बोललेलो आहे, सगळ्यांचं उत्तर एकच आहे. सहकार्याची आवश्यकता का आहे, ठीक आहे. एक्सप्लेन द नेसेसरी ऑफ कोऑपरेशन. सहकार्याची आवश्यकता का असते, मात्र मला एक सांगा, तुम्ही जर का बँकेत गेले पैसे काढायला आणि डायरेक्ट गेल्या गेल्या तुम्ही जर त्याला म्हटले अय चल मला पैसे दे, तर देणार आहे का? नाही. तुम्हाला ते काय करावं लागेल, थोडंसं हे करावं लागेल ना, बरोबर. असं ग्राहकाच्या जबाबदाऱ्या विशद करा, ड्युटीज ऑफ कस्टमर. ग्राहकाच्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत, शांत राहणे, जसं आपण आताच बोललो बँकेत, बँकेत जाऊन डायरेक्ट पैसे मागायचं नाही, शांत राहायचं, थोडंसं कोऑपरेशन करायचं, ठीक आहे. नंतर बघा, वस्तू बदलच्या पुढील समस्या स्पष्ट करा, वस्तूची अवास्तव किंमत आणि वस्तूंचा अयोग्य पुरवठा, ठीक आहे. यावर तुम्हाला माहिती लिहायचं आहे, एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, तुम्ही लिहू शकता. संस्कृती म्हणजे काय, ठीक आहे. प्रकार थोडक्यात विशद करा, कशाचे, मातीचे, ठीक आहे. मातीचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. प्रदूषण म्हणजे काय, भूप्रदूषण म्हणजे काय, ठीक आहे. पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्टे, हक्क म्हणजे काय, ठीक आहे. सहकार्याची आवश्यकता आपण आताच बोललेलो आहे, सहकार संस्थेचे उद्दिष्टे. नंतर आहे बघा, ग्राहक संरक्षण कायदा आहे तुम्हाला लिहायचं आहे. जैव तंत्रज्ञान घटक लिहायचे आहेत, ठीक आहे. स्टेरॉइड म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. जीव वस्तुमान, ठीक आहे. बायोमास म्हणजे काय, तो तुम्हाला लिहायचं आहे. मतिमंद या मानसिक आजारावर माहिती तुम्हाला लिहायची आहे, ठीक आहे. वस्तू म्हणजे काय, ठीक आहे. तर हे एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत जे तुम्हाला लिहायचे आहेत, ठीक आहे. अजून बघूया आपण समोर काही, संस्कृती आणि नागरिकता यात तुम्हाला फरक लिहायचा आहे. संस्कृतीची विविध अंग कुठली, ते आपण अगोदर बोललो. प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार लिहायचे. भूप्रदूषणाचे कारण लिहायचे आहे, ठीक आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व काय आहे, प्रकार कुठले कुठले आहेत, सांगा बरं. नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार कुठले कुठले, सगळ्यांना माहिती आहे. डिझेल, रॉकेल, पेट्रोल वगैरे. नंतर आहे बघा, भारतातील लोकसंख्येची वाढीची प्रमुख कारणे. आता प्रमुख कारणे काय, याचे कारणच कारण आहे, तर तुम्ही लिहू शकता तुम्हाला जे लिहायचे ते. हक्क म्हणजे काय, नैसर्गिक हक्क, नैतिक हक्क, कायदेशीर हक्क, ठीक आहे. नैसर्गिक हक्क म्हणजे कुठले मित्रांनो बघा, ठीक आहे. नैसर्गिक हक्क म्हणजे कुठले, तुम्ही झाडाचं फळ तोडून खाऊ शकता, या झालं तुमचा नैसर्गिक हक्क. नैतिक हक्क म्हणजे काय, तुम्ही तुम्ही बनवला. कायदेशीर हक्क म्हणजे काय, जो आपल्याला कायद्याने दिला, ठीक आहे. असं असतं ते. सहकाराचे कोणती 5 तत्व लिहायचे आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार यातील फरक लिहायचा आहे. स्वयंरोजगार म्हणजे काय, जे तुम्ही निर्माण करता. रोजगार म्हणजे काय, ज्याच्या कामावर तुम्ही जाता. थोडक्यात असं तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा, ग्राहकाच्या समस्यांची कारणे. आता ग्राहकाच्या समस्यांची कारणे भरपूर आहेत, ठीक आहे. कारण ग्राहक संरक्षण काय, यावर तुम्हाला मित्रांनो 2 ते 3 प्रश्न पडणार आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. संज्ञापन प्रक्रियेचे विविध प्रकार कोणते, आता हे तुम्हाला लिहायचं आहे. संज्ञापन क्रांतीचे महत्व तुम्हाला लिहायचे आहे. संगणकाचे कोणते 5 उपयोग लिहायचे आहे. संगणकाच्या महाजालाची 5 वैशिष्ट्ये लिहायचे आहे, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो, ठीक आहे. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, एवढे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहेत, जे तुम्हाला लिहिणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो, हे जे आपले जीकेएनचे आयएमपी क्वेश्चन होते, ठीक आहे. हे झाले आपले जीकेएन या विषयाचे आयएमपी क्वेश्चन. ज्याला कोणाला पीडीएफ पाहिजे असेल, त्यांनी आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा, परीक्षेत अभ्यास ए टू टॉक, ठीक आहे. प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही हे पीडीएफ वगैरे डाऊनलोड करू शकता, ठीक आहे. तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.